नमस्ते गाईज, आत्ताच मी आंघोळ वगैरे करून रेडी झालेलो आहे दुसऱ्या डेस्टिनेशनला, दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी. तर आता रूम सोडण्याची वेळ आलेली आहे. आता मी सगळं बॅग वगैरे पॅक करून निघालेलो आहे. ही आहे माझी बॅग जी मी पॅक केलेली आहे. आता लाईट वगैरे बंद करून निघून गेलो. लाईट वगैरे बंद करून मी वडोदरा जंक्शन येथून 6:30 रेलने आनंद येथे निघालो. आणि काही एक ते 1.5 घंट्याच्या आत मी आनंद येथे पोहोचलो. त्यानंतर आनंद हे असं काही मोठं ठिकाण नाही आहे जिथं काही बघण्यासारखं विशेष काही नाही आहे. आपण सगळेजण दूध पितो. अमूल दूधची ही जी दिसते ना, ती अमूल दूधची फॅक्टरी आहे. या अमूल दूधमुळेच आनंदला जास्त ओळख आहे. आणि मी असंच फिरत असताना एका व्यक्तीने मला विचारलं कुणाला काय आलं. आणि त्यानंतर मी त्याला विचारलं की या ठिकाणी असं बघण्यासारखं काय आहे, मंदिर वगैरे आहे का. तर त्याने सांगितलं चला मी दाखवतो. तर बिचाराने मला मंदिरापर्यंत नेऊन सोडली. आणि त्यानंतर मी मंदिर बघितलं. तुम्ही बघू शकता पुढे मंदिर आहे. हे आनंद गावामधलं, आनंद हा एक गुजरातमधील जिल्हा आहे. तो आनंदमध्ये अनेक मराठी लोक राहतात असं मला त्या व्यक्तीने सांगितलं. आणि मला कुणी एकही व्यक्ती काही आढळला नाही. आत्ता मी ह्या रस्त्याने चालतो आहे. आत्ता वाजलेले होते 9:00 वाजलेले असतील. हे आहे स्वामीनारायण मंदिर, आनंद येथील स्वामीनारायण मंदिर. अत्यंत सुंदर असे मंदिर आहे. तुम्ही बघू शकता त्या मंदिराचं बांधकाम, स्ट्रक्चर खूप सुंदर असे मंदिर आहेत. आणि गुजरातमध्ये विशेष करून अशाच प्रकारचे तुम्हाला मंदिरं बघायला मिळतील. हे आहेत स्वामीनारायण यांची मूर्ती. तुम्ही दर्शन घेऊ शकता घरी बसल्यावर. आणि हा आहे घुमट. मंदिरामध्ये एकदम शांतता. आणि हे मंदिराचं शिखर, याच्या अगोदर मी जे दोन तीन मंदिरं दाखवली त्यामध्ये पण तुम्हाला अशाच प्रकारचं बांधकाम, अशाच प्रकारचं शिखर दिसत असेल. हे आहे हनुमान मंदिर. इथून जात आहे रणछोडदास जी यांच्या मंदिराकडे. हे आहे रणछोडदास यांचं मंदिर. हे पण मंदिर तसंच आहे. ज्या पद्धतीने मी स्वामीनारायण मंदिर बघितलं त्याच पद्धतीचं हे एक रणछोडदास यांचं मंदिर आहे. सेम तशाच पद्धतीचे स्ट्रक्चर, तशाच पद्धतीचे खांब, डिझायनिंग वगैरे सगळं तशाच पद्धतीचं आहे जे तुम्ही अगोदर व्हिडिओमध्ये मंदिर बघितले आहेत. तसं तर मी आनंदवरून खंबा त्या ठिकाणी जाणार होतो. खंबा त्या ठिकाणी खूप काही बघण्यासारखं आहे. त्याला मिनी गोवा म्हणूनही ओळखलं जातं. परंतु खंबातमध्ये ज्यावेळेस मी पोहोचलो त्यावेळेस खूप उशीर झाला होता. त्यानंतर मी ठरवलं की खंबात नाही बघायचं. मी खंबातपासून रिटर्न मी आनंद या ठिकाणी गेलो. आणि आनंद जुनागड या ठिकाणी फायनली मी पोहोचलेलो आहे. जुनागड या रेल्वे स्टेशनवरती माझ्यासोबत हा माझा पसार आहे. आणि आज आपण जुनागड या किल्ल्याची सफर करणार आहोत. त्या किल्ल्याविषयी तुम्हाला थोडीफार माहिती देतो तिथे गेल्यानंतर. आत्ताशी जस्ट मी काही वेळापूर्वी इथं पोहोचलेलो आहे. आता इथून रूम शोधायला जायचं आहे. त्यानंतर बघू पुढं काय होतं ते. हीच ती रेल्वे आहे ज्या रेल्वेने मी जुनागड येथे पोहोचलेलो आहे.
ही रेल्वे येते मुंबई येथील बांद्रा येथून. मुंबईवरून ती रेल्वे सुरत, बडोदा, अहमदाबाद, राजकोट आणि जुनागड आणि त्यानंतर वेरावल या ठिकाणी जाते. तर मी जुनागड येथे सकाळी 6:30 पोहोचलेलो. त्यानंतर मला जुनागड येथील गिरनार पर्वत या पर्वतावर चढायचं होतं. तर हा पर्वत खूप उंच आहे, त्यामुळे मला लवकर रूम शोधणं आणि लवकर आंघोळ करून त्या गडावरती जायणं गरजेचं होतं. त्यामुळे मी तुरंत ॲटो घेतला आणि व्हिडिओ वगैरे काही बनवला नाही, ॲटो घेतला. ॲटोला 50 रुपये दिले आणि मंदिराच्या पायथ्याशी जाऊन रूम शोध